वेदर इज युअर मूड अँड क्लायमेट इज युअर पर्सनॅलिटी असं म्हणतात. आणि आता मूड सातत्यानं चेंज व्हायला लागले आणि त्यामुळे पर्सनॅलिटी सुद्धा चेंज होतीये की काय अशी भीती निर्माण झाली आहे. इव्हन बाजारपेठांमधली दुकानं मॉइश्चरायझर, त्यानंतर लिप बाम्स आणि सनस्क्रीन अशा सगळ्या गोष्टींनी खरं तर सजलेली असतात. त्यानंतर बाजारपेठांमध्ये स्वेटर, शॉल्स, ओव्हरकोट ह्याच्या वेगवेगळ्या स्टाईल झालेल्या असतात आणि ते खरेदी करण्यासाठी आपली झुंबड लागलेली असते. मात्र आता तसं होत नाही आहे. हॅलो अँड वेलकम टू वैश्विक अनुपमा. आजचा विषय तुमच्या लक्षात आलेलाच असेल, डिसेंबर महिना सुरू झालेला आहे. अख्खा नोव्हेंबर महिना अजिबात आपण थंडी अनुभवलीच नाही. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाचं आगमन झालेलं आहे आणि आणखी डिसेंबर महिन्यामध्ये सातत्यानं असा पाऊस वेगवेगळ्या वेळी पडत राहील असा एक अंदाज दिलेला आहे. खरं तर डिसेंबर महिन्यामध्ये असं आपल्याला आठवत असेल, आपण गेल्या काही वर्षांपर्यंत कडाक्याच्या थंडीचा अनुभव घ्यायचो. यामध्ये मक्याच्या भुट्ट्यावर छानपैकी ताव मारायचो, हरभऱ्याच्या गड्ड्यांवर आपण तुटून पडायचो, त्याप्रमाणे हुरडा पार्टी करायचो. असे सगळे थंडीतले जे वेगवेगळे अनुभव असतात ते आपण घेत होतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून तशी थंडी पडतच नाही अशी आपण तक्रार करायला लागलोय. हे असं सगळं का होत आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अर्थातच याच्या मागे कारण आहे ते फक्त आणि फक्त क्लायमेट चेंजचं. क्लायमेट चेंज हा सध्या जागतिक स्तरावर चर्चेला जाणारा एक खूप महत्त्वाचा तितकाच मोठा मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे आज जेव्हा सातत्यानं अवकाळी पाऊस असं आपण बोलतो, म्हणजे वेगवेगळ्या सीझनला जेव्हा पाऊस येण्याची शक्यता नाही आहे किंवा पाऊस ज्या सीझनमध्ये पडू नये, ज्या ऋतूमध्ये पडू नये, अशावेळी तो पाऊस पडतो त्याला आपण अवकाळी पाऊस म्हणतोय. या अवकाळी पावसाचा आपल्या शहरी जीवनावर अर्थात फारसा परिणाम होत नाही. थोडंसं जनजीवन निश्चित विस्कळीत होतं, मात्र शेतीवर याचा खूप मोठा परिणाम होतोय. शेतीमध्ये सध्या जी अनेक पिकं आहेत त्याचा क्लायमेट चेंजशी खऱ्या अर्थानं संबंध आहे, कारण तिथे खूप मोठा धोका या क्लायमेट चेंजचा आपण पाहतोय, परिणाम पाहतोय. जनरली वातावरण आणि हवामान या दोन टर्म्समध्ये आपण नेहमी कन्फ्यूज करतो. आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो त्याला म्हणतात हवामान, म्हणजे त्या दिवशीचं जे हवामान असतं किंवा जसा तो ऋतू असतो त्यावर हवामान हे डिपेंड असतं. मात्र हे हवामान जेव्हा सातत्यानं बदलत जातं त्याला म्हणतात ते म्हणजे वातावरण, म्हणजेच वातावरणातला बदल त्यालाच म्हणतोय आपण क्लायमेट चेंज. आत्ताच एक ग्लोबल समिट झाली पॅरिसमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्यामध्ये खूप महत्त्वाचे मुद्दे सगळ्याच देशांनी मांडले. काय प्रयत्न करता येतील क्लायमेट चेंजचा सामना करण्यासाठी यावर बरीच मोठी चर्चा झाली. प्रत्येक देशानं बरीच सारी धोरणं आखली, अर्थात धोरणकर्ते धोरणं आखतील, मात्र त्याच्यावर जर अंमलबजावणी कोणाला करायची असेल तर ते म्हणजे आपल्याला. ह्यावरून मला एक खरं तर आत्ता उदाहरण लक्षात आलं, ते म्हणजे लोकसंख्या आता भारताची कमी होतीये असं आत्ताच एका सर्वेमधून पुढे आलं. आणि त्यामध्ये लोकसंख्या कमी होण्याचं कारण हे होतं की आपल्या देशानं जी काही धोरणं राबवलेली आहेत लोकसंख्या कमी करण्याच्या दृष्टीनं ती आता प्रभावीपणे राबू लागली आणि त्याचा परिणाम आपल्याला लोकसंख्या कमी होत असल्याचं दिसलेलं आहे. ह्याचप्रमाणे जर ही धोरणं खूप प्रभावीपणे क्लायमेट चेंजविषयी सगळ्याच देशांनी राबवली तर अर्थातच ह्याचा प्रभाव पडायला अजून बरेच वर्ष लागतील. कारण आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण अशा अनेक गोष्टी करतोय त्या निसर्गाच्या अगदी विरोधात आहे हे आपल्याला सुद्धा लक्षात येतंय. अगदी रोजच्या वापरातलं प्लास्टिक असू देत किंवा अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आपण अनैसर्गिक करतोय आणि म्हणूनच खरं तर हा सगळ्याचा परिणाम हा क्लायमेट चेंजचे जे परिणाम आहेत त्यावर दिसतोय. सातत्यानं वेगवेगळ्या ऋतूंमध्ये जे बदल दिसतात, जे आपण एक्सपेक्ट करतोय किंवा जे इतक्या वर्षापासून आपण पुस्तकांमध्ये शिकतोय ते तसं घडताना हल्ली दिसत नाही आहे. आणि ह्याला कारण काय माहिती आहे? सध्या पृथ्वीचं तापमान वाढत चाललंय आणि ग्लोबल समिट जी पॅरिसमध्ये झाली त्यामध्ये सुद्धा हाच मुद्दा खूप प्रकर्षानं पुढे आला. सध्या पृथ्वीचं जे तापमान आहे ते साधारण 2 फॅरनहाइटनं वाढलेलं आहे असं म्हणतात. आणि अजून एक साधारण 20 ते 30 वर्षांचा काळ गेला तर हे तापमान आणखी प्रचंड वाढणार आहे आणि याचे अर्थातच परिणाम काय होणार आहेत ते आपल्याला माहिती आहे. जो आत्ता आपण सध्या डिसेंबर महिन्यातला हा पाऊस अनुभवतोय अशा प्रकारचा पाऊस बहुधा आपल्याला 12 महिने पाहावा लागू शकतो. किंवा सध्या शहरांमध्ये जी पाण्याने ही शहरं गुळंकृत केलेली आहेत, म्हणजे समुद्राचं पाणी शहरांमध्ये येतं आहे, त्याचं कारण असं की आपल्याला माहिती आहे बर्फ वितळू लागलेला आहे आणि त्यामुळे पृथ्वीवरचा जो जमिनीचा भाग आहे तो अधिकाधिक पाण्यानं भरू लागलाय आणि म्हणून अनेक शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण होतीये. अनेक ठिकाणी मोठमोठ्या जंगलांमध्ये वणवे लागतात. त्याचप्रमाणे
हीट वेव्स येतात आणि या सगळ्याचा परिणाम फक्त काय आपल्या माणसांवर होतोय, नाही, प्राण्यांवर सुद्धा परिणाम होतोय. वातावरणातल्या ह्या बदलाचा परिणाम संपूर्ण निसर्गावर होतोय आणि अशा प्रकारे जर निसर्गाचं ऋतुचक्र बदलत राहिलं तर याचा परिणाम काय काय होणार आहे आपल्याला माहितीये. हे तर फिजिकल बदल झाले, मात्र आपल्या आरोग्यावर, आपल्या मानसिक आरोग्यावर या सगळ्याचा परिणाम होतोय. वेगवेगळ्या आजारांचं प्रमाण आपण पाहिलं कसं झालंय. खरं तर कोरोना हा वातावरणाच्या बदलातला नाहीये, मात्र आपण जी एक अनैसर्गिक काय म्हणूया आपण जीवन पद्धती स्वीकारली त्याचा सुद्धा कुठेतरी परिणाम होतोय आणि आपण म्हणून या मोठ्या संकटाला एवढं सध्या तोंड द्यायला लागतंय आपल्या सगळ्यांना. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या वातावरणाचा बदल आपल्याला कुठेपर्यंत घेऊन जाणार आहे. आज बहुधा आपण सगळे ह्या संकटामधून तरुण जाऊ सुद्धा, मात्र आपल्या पुढची पिढी काय करणार आहे, आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला काहीतरी उत्तर शोधावं लागेल ना. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना ह्या दृष्टीनं आता प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपापल्या परीनं निसर्गाच्या संवर्धनासाठी प्रत्येकाला हातभार लावणं गरजेचं आहे. कुठल्या गोष्टी नैसर्गिक आहेत, कुठल्या अनैसर्गिक आहेत, निसर्गाच्या विरोधात आहेत, या सगळ्यांची एकदा लिस्ट आउट करायला निश्चितच काही हरकत नाही असं वाटतंय. हा पाऊस जरी बेमोसमी असला बहुधा तो आपल्याला कदाचित चांगला वाटेल, पण याचे दूरगामी परिणाम हे फार काही चांगले नाही आहेत हे आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आले असेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपण इतके दिवस मोठ्यांचं जेव्हा ऐकत नाही तेव्हा मोठे आपल्याला म्हणतात की तुझ्यापेक्षा मी जास्त पावसाळे बघितले, तसा त्यांचा अनुभव त्या पावसाळ्यांमधून सांगितला जातो. मात्र हे अनुभवाचं परिमाण आता बहुधा बदलावं सुद्धा लागू शकतं. पावसाळ्यांचं परिमाण आपण लावू शकत नाही, कारण आपण बहुधा आपल्या वडीलधाऱ्यांना म्हणू की तुमच्यापेक्षा आम्ही जास्त पावसाळे बघितलेत. एनिवे, जोक सपाट. सो सी यू सून इन नेक्स्ट एपिसोड वैश्विक अनुपमा. बाय बाय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे